मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सर्पमित्र राजेश सोनवणे यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा ऐकूया ही मुलाखत मंडळी नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण सर्पमित्र राजेश सोनवणे यांच्याशी गप्पा मारणार आहोत राजेशजी आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओत धन्यवाद धन्यवाद सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी जमतं आणि बऱ्याचदा आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी साप जे आहेत ते आढळून येतात बरोबर आता आपण सर्पमित्र आहातच तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की आ, नक्की म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी या दिवसांमध्ये साप जे आहेत ते आपल्याला आढळू शकतात किंवा दिसून येतात सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घराजवळ जी अडगड असते जसं की आपण झाडांच्या जा कुंड्या ठेवतो किंवा काही टायमाला विटा वगैरे किंवा फरशा वगैरे असतात म्हणजे ठेवलेल्या तर त्या ठिकाणी साप येऊन बसण्याची खूप शक्यता असते म्हणून सर्वप्रथम ह्या दिवसामध्ये बाहेरच्या आवारामध्ये कुठलंही काम आपण जेव्हा करू तर कुठल्याही ठिकाणी जेव्हा आपण हात टाकताना चेक करून घ्यायला पाहिजे की इथे साप तर नसणार कारण की ह्या दिवसामध्ये बाहेर पूर्ण त्यांची बीडं वगैरे बुजले जातात बिडं वगैरे बुजले गेल्यामुळे ते त्यांचा जो हे असतो ओढा असतो तो आपल्या घराकडे जास्त असतो कारण की आपल्या त्यांना कोरडी जागा लागते बरं दिवसामध्ये कारण की सर्वत्र ओलं असल्यामुळे ते कोरड्या जागेच्या शोधात आपल्या घराजवळ येतात आणि मग आल्यानंतर जेव्हा आपल्या घरात ते एंटर ते करतात तेव्हा दगड विटांमध्ये ते बसून असतात आणि त्यांचा उद्देश आपल्याला काही चावणे नसतो बरोबर पण जेव्हा आपण आपल्यालाही माहिती नसते की इथे साप असतो जेव्हा आपण तिथे हात वगैरे किंवा काही कामानिमित्त तिथे हे करायचं सरकवतो तेव्हा तो असुरक्षित पोटी तो आपल्याला चावतो आता तुम्ही जसं म्हणालात की अशा अडगळीच्या ठिकाणी जे आहेत ते साप जे आहेत ते जाऊन बसू शकतात कारण त्यांना ओल काही सहन होत नाही आणि मग या कोरड्या ठिकाणी ते असू शकतात तर आता जसं तुम्ही म्हणालात की मग या ठिकाणी आपण जेव्हा त्या वस्तू उचलायला जातो किंवा तिथे काही घ्यायचं असेल तर आपण हात टाकतो आणि एकदम साप जो आहे तो समोर येतो बरोबर बर, आता जसं साप समोर दिसला की एक सामान्य माणूस जो आहे तो अतिशय घाबरतो बरोबर बरोबर तर माझा पुढचा प्रश्न हाच आहे की समोर एकदम जर साप आला तर काय करायचं सगळ्यात आधी सर्वात प्रथम म्हणजे असं आहे की साप जर दिसला तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं घाबरून जा, न जाता थोडं सुरक्षित अंतर ठेवून त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि संबंधित जो तिथला जो सर्पमित्र आहे त्याला कॉल करणे आणि सर्प मित्र येईपर्यंत त्याच्यावर सतत लक्ष ठेवणे त्याच्या मुवमेंट वर पुढे इतरच जर गेला तो कारण काही बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला साप दिसतो आपण घाबरून जातो त्याच्यामुळे इकडे पडापड करतो आणि तेवढ्या टायमामध्ये साप त्याची जागा बदलून टाकतो त्याच्यामुळे जो सर्पमित्र येणार आहे तर त्याला तो साप पकडण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो शोधण्यामध्ये अच्छा अच्छा म्हणजे मी तेच तुम्हाला विचारणार होते की आता जर का साप समोर दिसला तर घाबरूनच जातात घरातली मंडळी असो महिला पुरुष मुलं सगळीच घाबरतात आणि मग घाबरल्यानंतर ना सुरुवातीला काही उमजत नाही की काय करायचं आणि मग बऱ्याचदा असं होतं की कोणी लाठ्या आणून मग त्याला मारायचा प्रयत्न करा हे करा तर अशा वेळी मग या सगळ्या गोष्टी न करता सापावर फक्त लक्ष ठेवायचं आणि सर त्या आपल्या एरियातल्या सर्पमित्रांना फोन करायचा आणि त्यांना बोलवायचं सापाला मारण्याचाही प्रयत्न करू नका त्याला डिवसण्याचाही प्रयत्न करू नका फक्त लक्ष ठेवा आता काही काही लोकांना असं वाटतं की बाबा साप सापावर आपण थांबलं तर साप आपल्यावर अटॅक करेल पण साप आपल्यावर अटॅक करत नाही फक्त तुम्ही लक्ष ठेवा सुरक्षित अंतर काही प्रॉब्लेम होत नाही बरोबर तुम्ही आता जसं सांगितलं की लोक जे आहेत ते घाबरतात आणि मग त्यांना असं वाटतं की साप जो आहे आपल्यावर अटॅक करेल लोक सापाला इतकं का घाबरतात सापाविषयीची जी मानवाच्या मनात भीती आहे मॅडम ती अनुवांशिक भीती आहे कारण की पूर्वजापासून चालत आलेली भीती आहे आणि कसा विषय की साप आहे साप आपल्याला सावला म्हणजे आपण मरणार अशी लोकांची समज आहे पण तसं नाहीये आपल्याकडे ज्या जाती आहे समजून या शंभर टक्क्यातून एक पाच ते दहा टक्के झाप विषारी आहे त्याच्याही मध्ये आपल्याकडे ज्या जा जाती आहे मुख्यतः चार जाती विषारी आहे सापांच्या हा मी आता तुम्हाला तेच विचारणार होते की आपल्या जळगाव शहरामध्ये म्हणा किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे साप जास्त असतात आढळून येतात आपल्याकडे मुख्यतः चार विषारी साप आहे तर त्याच्यामध्ये एक नाग जातीचा असतो एक मन्यार आहे एक घोनस आहे आणि एक फुरसे जातीचा साप आहे तर त्याच्यामधला जो फुरसे जातीचा जो साप आहे तर तो, तो डोंगराळ भागामध्ये जास्त असतो बरं तर त्याचा मानवी वस्तीशी काही एवढा संपर्क येत नाही पण हे जे तीन साप आहे नाग मन्यार आणि घोनस ते हे प्रामुख्याने आपल्या वस्तीजवळ येतात अच्छा घराजवळ येतात बरं आणि बाकी मग बिनविषारी असतात पण एक सामान्य माणूस जो आहे ना त्याला साप दिसला म्हणजे त्याला हे माहीत नसतं की तो विषारी आहे का बिनविषारी आणि ते घाबरतात घाबरतात तर असं काही आहे का की ज्याच्याने आपण ओळखू शकतो की हा साप विषारी आहे आणि बिनविषारी आहे असं काही काही त्यांच्या खुणा असतात नेटवर भरपूर आता अशा गोष्टी झालेल्या आहेत की बा आपण जर कुठल्या फोटो काढून लगेच नेट इंटरनेटवर टाकल्याला लगे, आप लगेच आपल्याला त्याची माहिती मिळते पण जेव्हा आपल्या घरी साप निघतो तेव्हा आपण इतके गाबरलेले असतो की आपल्याला या गोष्टी सुचत नाही अगदी त्याच्यावर सोल्युशन एकच आहे की सर्पमित्राला कॉल करा तो येऊन तो साप पकडेल आणि त्याची सविस्तर माहिती देईल आपल्याला बरोबर आता आपणही सर्पमित्राचं काम करता किती वर्ष झाले आपल्याला या जवळपास दहा वर्षापासून मी हे काम करतोय अच्छा हो। मग सरपांची मैत्री ही कशी झाली म्हणजे सर्पमित्र कसं झालात सरपांची मैत्री म्हणजे जसं आता पहिल्या अगोदरपासूनच मला असं प्राण्यांविषयी माझ्या मनामध्ये हो हे होती गट, की बा हे म्हणजे लगाव होता आणि अशा घटना घडतातच प्रत्येकाच्या ठिकाणी काय काही ठिकाणी साप निघतो त्याला लोक मारतात मग ते मारतात त्याच्यामुळे मी असा विचार केला की बाबा ना विनाकारण या जीवाचा जीव जातो मग त्याच्यानंतर मी या याच्यावर अभ्यास केला आणि नंतर मग त्याच्या जातींची माहिती मिळवली त्यानंतर सर्प काम करायला लागलो अच्छा आणि आता त्या माध्यमातून फक्त सर्प पकडणे हेच काम नाही तर शाळांमध्ये जाऊन सण जनजागृती करणे कुठल्या संस्थेमध्ये जाऊन जनजागृतीचं आम्ही काम करतो अच्छा मग सुरुवात कशी झाली काय आठवते का त्याच्या सुरुवात अशी झाली होती की कुठलीही माहिती नसताना फक्त जसं इंटरनेट की इंटरनेटची माहिती किंवा इतरांना पाहून जसं की सापाचं तोंड पकडून आम्ही तेव्हा साप, ते साप रेस्क्यू करायची अच्छा हा म्हणजे मी रेस्क्यू करायचा बरं जसं जसं सर्पमित्रांशी ओळख होत गेली नवीन नवीन माहिती होत गेली त्यानुसार मग आपल्या पकडण्याच्या शैलीमध्ये बदल होत गेले बर बर हो। मग हे तुम्ही म्हणजे कसं पकडतात काय असते आता तर मी असा असा बदल करून टाकलेला आहे की विषारी सापाला न हात लावता पकडण्याच्या माझ्याकडे मी असे इक्विपमेंट तयार केलेले अच्छा हो। त्याच्याविषयी सांगा ना त्याच्याविषयी विषय असा आहे की मी असा एक पाईप बनवलेला आहे तर त्या पाइपाला दोघीकडनं कॅप बनवलेला आहे दोघीकडनं ते खुलणारा कॅप आहे साप समजून एका कोपऱ्यामध्ये बसलेला आहे सापाच्या समोर तो पाईप लावून द्यायचा एक दोन अडीच फुटाच्या अंतरावर आणि त्याला दुसऱ्या बाजूने डिस्टर्ब करायचं जसं त्याला आपण डिस्टर्ब करतो तसं तो बीड समजून त्या पाईपात पाई पाई चालला जातो अच्छा साप गेल्यानंतर कॅप लावून घ्यायची बर बर सुरक्षित पद्धत आणि सोपी पद्धत ते आता तुम्ही सर्व <laughs> मित्र <laughs> आहात <आद्मन> म्हणून <laughs> तुमच्यासाठी ते खूप इझी वाटतं पण जनसामान्यांना या गोष्टी काहीच आणि तसा प्रयत्नही करू नये जनसामान्यांनी कारण की मग अपघात होऊ शकतो बरोबर आहे कारण बऱ्याचदा घरामध्ये लहान मुलं पण असतात वयस्कर मंडळी असतात तर मग या सगळ्यांना त्या सापापासून जे आहे ती प्रचंड भीती असते भीती भीती, भीती। मला तर तुम्हाला हे विचारायचंय की समजा साप आता असा घरामध्ये असला तर घरात असल्यानंतर त्याच्यावरती लक्ष कसं ठेवायचं कारण तो कुठेही जाऊ शकतो कुठेही जेव्हा तो मुवमेंट करतो ना सापाला आडोसा नाही भेटत तिथपर्यंत तो मुवमेंट करत असतो आणि सापाला जेव्हा आडोसा भेटतो त्या ठिकाणी तो ती जावतो थांबून जातो त्या ठिकाणी फक्त आपण त्याच्यावर लक्ष ठेवू की या ठिकाणी साप आहे बर मग बरेचदा असं आपण ऐकतो कोणी त्याच्यावर बादली टाकून देते त्याच्यावरती काही भांडण तसं करताना अपघात होऊ शकतो कारण का बोर। की तुम्ही त्याच्यावर काही करायला तुम्हाला जवळ जावं लागेल आणि सापाची खूप क्विक असते त्याच्यामुळे तो अटॅक करू शकतो बरोबर आता आपल्या इथे आपण बघतो की पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी असतं तर बऱ्याचदा गटारी खूप तुंबतात त्याच्यामधूनही आणि रस्त्यांवरूनही खूप पाणी साचतं आणि त्या पाण्यांमधून पण साप येतात तर काही पाण्यातले साप असतात त्याच्यानंतर काही उडणारे देखील साप असतात उडणारा साप नसतो उडणारा म्हणजे सापाचं कसं आहे तो एक ट्री स्नेक असतो तर त्याला ग्रामीण भाषेमध्ये काहीतरी म्हणजे उडणारा साप किंवा सेलाटी वगैरे म्हणतात पण तो उडत नाही ह्या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारतो म्हणजे जम्प करतो तर त्याच्यामुळे काही काही लोकांना असं वाटतं की हा उडतो बरोबर साप उडायला त्याला पंख नसतात बिलकुल आणि पावसाळ्यात प्रामुख्याने पाण्यात जाणारा तो दिवड जातीचा साप आहे तो भरपूर म्हणजे जास्त प्रमाणात आढळतो अच्छा आणि त्याचा जो अधिवास आहे तो आपल्या जे घराजवळचे नाले असतात गटारी असतात त्या ते ठिकाणी त्याचा अधिवास असतो आणि पावसाळ्यात त्या ठिकाणी फुल पाणी भरलेलं असतं मग तो त्या पाण्यामुळे त्याला ते ऑक्सिजन त्याला घेता येत नाही त्याच्यामुळे तो आपल्या घरामध्ये एंटर करतो अच्छा बऱ्याचदा आपण बघतो की एक एक नाही तर एक एक दोन दोन तीन तीन साप सुद्धा एक एक वेळी येतात हो हो आता कालचा एक प्रसंग आहे एका ठिकाणी मी गेलो होतो कॉलवर त्यांनी असं घराच्या कंपाऊंडमध्ये मा मागच्या साईडला असे विटा वगैरे ठेवल्या हो होत्या तिथे त्यांना एक साप दिसला बरं तर तो साप तो तो मी पकडला मग ते घाबरत होते तुम्ही चेक करून घ्या म्हणजे अजून असतील तर मी अजून थोडं तिथे चेक केलं तर अजून तिथे एक साप मिळाला हो का अरे बापरे हो आणि गावाकडे आपण जर गावाकडची गोष्ट केली तर गावाकडे कुठल्या भागामध्ये असतात हे साप असे खेडे गावामध्ये तर तिथे कसं शेती आणि शेतीला लागून घरं असतात त्याच्यामुळे साप त्यांना एकदम सोपं असतं घरामध्ये एंटर करणं कारण की सर्वच घर काही कॉन्क्रीटचे नसतात काही काही म्हणजे असे जुन्या टाईपचे घर असतात त्याच्यामध्ये लवकर साप येऊन जातो अच्छा अच्छा तर मग आता आपण जसं बोलतोय तुम्ही सांगितलं तुमच्यासाठी खूप सोपं आहे कारण तुम्ही सर्पमित्र आहात आणि आमच्यासारख्या सामान्य लोकांना ते खूप भीतीदायक असतात तर कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे सापांशी संबंधित म्हणजे माणसांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये घराच्या जवळ जितकी अडगड कमी ठेवता येईल तेवढी ठेवायची कारण की साप आपल्या घरामध्ये इन केस जरी आला तर त्याला जर लपायला जागा मिळाली तर तो तिथे थांबतो जर त्याला लपायला जागाच जा मिळाली नाही तर तो तिथून चालला जातो अच्छा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपले काही काहींचे असे डबल मधली घरं असतात तर हो। तिथे जे झाड वगैरे उगलेले असतात जमिनीपासून तर हो। त्याच्या फांद्या घरावर आलेल्या असतात हो। तर त्या झाडा थ्रू तो साप आपल्या घरामध्ये येऊ शकतो अच्छा तर त्या ज्या वाढलेल्या फांद्या आहेत त्या छाटून टाकणे बरोबर आणि आपले जे घराच्या बाहेरचे जे आउटलेटचे जे पाईप वगैरे असतात तर त्याला प्रॉपर जाड्या लावणे हो आता तुम्ही पाईपाची गोष्ट केली मी आता तेच विचारणार होती की बऱ्याचदा असंही होतं की जे ड्रेनेजचे पाईप असतात तर त्या पाईपांमध्ये सुद्धा कधी कधी साप जे आहेत ते थांबतात किंवा बसलेले असतात बरोबर तर मग अशा वेळी पण काही आपल्याला उपाय करता येईल का की तो साप त्यातनं निघून जाईल त्याच्यावर एकच उपाय सर्वात महत्वाचा म्हणजे साप जेव्हा जातो तेव्हा त्याला काढणं खूप म्हणजे कठीण होऊन बसतं त्यासाठी साप त्याच्यामध्ये ना न येण्यासाठी अगोदर तिथे झाडी लावणे बरोबर त्याच्यावर तोच इलाज आहे बरोबर आणि समजा आतमध्ये गेलाच तर इनके आता समजा या पावसाळ्याच्या दिवसात काय करायचं जेव्हा आपण बाथरूम म्हणा की काही यूज करतो ना तर त्या ठिकाणी थोडस असं फिनाईल वगैरे थोडस म्हणजे पा, फिनाईलचं पाणी वगैरे यूज करायचं कारण की त्याच्यामध्ये तो वास त्या फिनाईलचा जो वास असतो तो पाईपामध्ये पाण्याद्वारे जातो त्याच्यामुळे साप सहसा तिथे एंटर करत नाही आणि जरी मध्ये असला तरी तो ॲटोमॅटिकली बाहेरून जातो अच्छा अच्छा आणि बऱ्याचदा आपण बघतो की आ, सापाची पिल्ल सुद्धा बऱ्याच ठिकाणी निघतात असं समजायचं का की मग आता इथे जवळच कुठेतरी साप कधीही युनिटने फिरत नाही सापाची जी मादी असते ती पिल्ल देते किंवा अंडे देते काही काही साप पिल्ल देतात काही काही अंडी देतात तर पिल्ल दिल्यानंतर किंवा अंडी दिल्यानंतर ते त्याच्यापासून वेगळे होऊन जातात ते कधीही असं ग्रुपने राहत नाही अच्छा अच्छा कारण की सापामध्ये तेवढा सेन्स नसतो आणि ते पिल्लू तर खूप छोटे असतं आणि खूप वळवळ करत असतात तुम्ही ज्या पिल्लाची गोष्ट करतात जे भरपूर ठिकाणी ते घरामध्ये निघतात आता तो जो तो तो सा साप आहे तो म्हणजे सापाचाच प्रकार आहे पण तो वाडा जातीचा साप आहे आणि तो प्रामुख्याने माटीमध्ये राहणारा साप आहे अच्छा आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे त्याला दिसत नाही आणि तो पूर्णतः बिनविषारी साप आहे हो का हो दिसत नाही त्याला आणि या पावसाळ्यात त्या माटी ओली होती त्याच्यामुळे ते मी तर प्रत्येक घरामध्ये तो दिसतोच कारण की मला भरपूर लोक विचारतात त्या सापाला न मारता आपल्या घरामध्ये जे असतं केर सुपडी वगैरे असते जाडून त्याच्यामध्ये त्याला घेऊन सण बाहेर घराच्या बाहेर टाकून देणे कारण तो इतका वळवळ करतो पण काही अपायकारक साप नाही येतो अच्छा अच्छा बरं आता तुम्ही दहा वर्ष झाले सर्पमित्र आहात आणि खूप तुम्हाला अनुभव आले असतील तर असे काही अनुभव आहेत का की जे तुम्ही आम्हाला सांगू शकाल म्हणजे खूप असा वेगळा अनुभव होता किंवा मग साप खूप विषारी होता किंवा असा काही वेगळा अनुभव म्हणजे जवळपास तीन वर्षपूर्वीची गोष्ट आहे मी जिथे राहतो व्यंकटेश नगरमध्ये त्या माझ्या घराच्या मागच्या साईडला म्हणजे मागच्या एरियामध्ये म्हणजे माझ्या घराच्या मागच्या साईडला तिथे एक म्हातारी आजी होती आणि तिचे दोन नातवंड होते ते खाली जमिनीवर झोपले होते आणि त्यांच्या अंगावर अक्षरशः म्हण्यास जातीचा साप फिरत होता म्हन्या जातीचा सर्वात विषारी साप हु. आ, तर तो साप अगोदर त्या नातवंडांच्या अंगाहून ह्या आजीच्या अंगावर आला आणि आजीच्या हातावर बसलेला होता तर आजीला ते वडवड जाणवली काहीतरी जशी वडवड जाणवली आजीला डोळं खोलतात खेप साप होता तिथे आणि त्याच्यानंतर त्या आजी घाबरल्या आणि त्यांनी हाताला झटका मारला अच्छा हां झटका मारल्यामुळे तो साप त्यांच्या घरा घरामध्ये जिना होता ते जिन्याच्या खाली घुसला आणि ती थोडा गॅप होता तिथे जाऊन तो बचून जाईला साप आता ही घटना आहे रात्री साडेतीन वाजेची त्यांनी मला कॉल केला मी तिथे गेलो अगोदर त्या आजीला आज चेक केलं की बा काही कुठे बाईट वगैरे त्यांच्या नातवंडांना ना चेक केलं कोणालाही बाईट न होता मग तिथे जिन्याच्या खाली चेक केलं तिथे साप होता तर सुरक्षित पकडला आणि त्यांच्या मनातली भीती दूर केली अच्छा अच्छा म्हणजे केवढा मोठा खरंच भयानक जवळपास काळ होता त्यांच्यावर हो असंच म्हणत अगदी आणि आता तुम्ही जसं सांगितलं की विषारी साप पण असतात बऱ्याचदा तर समजा कधी कोणाला जर साप चावला तर अशा वेळी म्हणजे फर्स्ट एड किंवा प्रथम उपचार आपण जसं म्हणतो की ते काय करायचं त्याच्या आता साप चावल्यानंतरचा सा सर्वात महत्वाचा म्हणजे फर्स्ट एड असं आहे की कुठल्याही म्हणजे समजून घ्या साप चावलेला आहे अमुक अमुक ठिकाणी आणि तिथून तुम्हाला सिव्हिलला जायला एक ते दीड तास लागेल तर तेव्हाच फर्स्ट एड करायचा अच्छा आणि जर तुम्हाला सिव्हिलला जायला दहा ते पंधरा मिनिटात जर तुम्ही सिव्हिलला पोहोचणार आहेत तर तुम्हाला फर्स्ट एड करण्याची गरज नाही कारण की फर्स्ट एड मध्ये वेळ जातो आणि कसं एक दीड तास लागणारा असतो तर तिथे फर्स्ट एड करणे तर चांगले असतं कारण की ते फर्स्ट एडमुळे फर्स्ट एड मध्ये समजून घ्या हाताला साप चावला इथे अशी एक पट्टी बांधायची म्हणजे मनगटाला जर चावला हा तर मग खांद्याला आणि सहसा साप खांद्याला किंवा इतर पार्टला चावत नाही एक तर पाय किंवा हात या दोघीच ठिकाणी तो चावतो कारण की आपण आपण जेव्हा चालताना आपलं पायाचा जास्त वापर होतो आणि हा जो पुढचा भाग आहे आताचा याचाच हो। वापर होतो त्याच्यामुळे चावताना तो इथे चावणार आहे किंवा पायालाच होईल तर त्याच्यावरती पट्टी बांधायची अच्छा अच्छा हो बरेचदा लोकांच्या मनामध्ये गैरसमज पण असतो की बाबा साप दिसलाय मग आता दूधही दिलं जातं त्याला किंवा मग बीन ऐकवली जाते असे पण काही काही गैरसमज असतात सर्वात महत्वाचं म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून जर बघितलं सापाचा आणि दुधाचा काही संबंध नाही कारण की साप तो मांसाहारी आहे आणि दूध पिल्यामुळे काय होतं दूध पचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये हाडाची गरज पडते आणि सापाला हाडं नसतात त्याच्या शरीरामध्ये मनके असतात त्याच्यामुळे दूध पचवणं त्याला खूप कठीण होऊन जातं त्याच्यामुळे काय होतं त्याला डायरिया वगैरे होतो त्याच्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो अच्छा दादा आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही खूप विषारी साप असेल बिट विषारी साप असेल तुम्ही अगदी आरामात त्यांना पकडतात बरोबर बर मग पकडल्यानंतर तुम्ही काय करता पकडल्यानंतर आम्ही त्याची विभागामध्ये नोंदणी करतो आणि त्याच्यानंतर त्याला जंगलात सोडतो अच्छा हो जंगलात सोडून मग ते त्यांच्या त्यांना सोडून देतो अच्छा 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 आणि जर समजा एकाच वेळी जर तीन चार साप असले तर त्यांना पकडायला काय कसं करतात एकाच वेळेस जर तिनच्या साप असले एका स्पॉटवर होत नाही पण जर झालं तर मग आम्ही समजून घे आता आमचे जी इतर सर्प मित्र आहे तर त्यांची मदत घेतो आणि जर आपल्याकडनं शक्य होईल ते आम्ही एकटं ते काम करू शकतो अच्छा अच्छा मग तुम्ही घरी सुद्धा तुमच्याकडे आहेत सर्प काही नाही का नाही त्याची आम्हाला वन विभाग त्याची परवानगी देत नाही घरी साप ठेवण्याची म्हणजे साप पकडल्यापासून चोवीस तासाच्या आत तुम्हाला तो सोडावा लागतो म्हणजे वन विभागाच्या नियमानुसार आता एक अजून असा प्रश्न येतोय मनात की सापांशी संबंधित काही अशा गैरसमज अजून आहेत का की जे तुम्हाला असं वाटतं की आपल्या शिकणारे श्रोते आहेत त्यांना सांगाल सापांच्या संबंधित गैरसमज म्हणजे आजच जे आपण बोललो की साप दूध पितो साप दूध पेत नाही साप ढूक धरतो म्हणजे बदला वगैरे घेतो तसंही तो काही हो 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 करत नाही बऱ्याचदा आपण बघतो सिनेमामध्ये आणि या सिनेमांमुळेच सर्व लोकांमध्ये हा गैरसमज पसरलेला आहे बिलकुल तसं काही नाही तो ढूक धरत नाही थोडक्यात तुमच्या बोलण्यावरून एकंदर असं वाटतंय की साप जो आहे हा अतिशय गरीब प्राणी आहे म्हणजे गरीबच आहे तो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपण म्हणतो विषारी साप तर त्याचं जे विष आहे ना तर ते मानवाला मानण्यासाठी नाहीये मेन गोष्ट अशी आहे जसं आपण अन्न खातो तर आपलं जे अन्न पचवण्याचं काम आपली लाड करत असते तसं सापाचं विष म्हणजे त्याची लाड आहे खाल्लेलं ला अन्न पचवणे आता साप काही सावत नाही तो डायरेक्ट इडतो त्याच्यामुळे जे खाल्लेलं अन्न आहे त्याचं त्या लाड्यामुळे अगदी ते सोयीस्कर आराम पसरत आराम पण अच्छा आता तुम्ही सांगितलं की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या जळगावात चार प्रकारचे विषारी साप किंवा आढळून येतात तर हे सगळे म्हणजे म्हणजे असं काही असतं की एक साप थोडा विषारी असतो एक आणखी खूप भयानक विषारी असतं असं काही असतं सर्वात जो विषारी साप आहे तो मन्यार आहे आणि त्या सापाचं सा असं म्हणजे पावसाळ्यात काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण तो साप जेव्हा चावतो मॅडम तर आपल्याला लक्षात येत नाही की आपल्याला साप चावलेला आहे मच्छर चावल्यासारखं होतं अच्छा हो बरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरामध्ये एंटर केल्यानंतर तो आपल्या अगदी अर्थुनात येऊन जातो अच्छा आणि जेव्हा आपण मध्ये थोडस करतो त्याच्यावर दबाव पडला तर तेव्हा तो आपल्याला तेच मेन आहे की तो चावल्यानंतर लक्षात येत नाही आणि त्याचं विष जे आहे ते खूप महाभयंकर विष अच्छा म्हणजे ते विष जे आहे ते पसरायला काही क्षणच त्याचं जे विष आहे ते खूप घट्ट असतं ते म्हणजे थोडं पसरायला लागलं इफेक्ट झाला चालला अच्छा अच्छा त्याच्यामुळे मग तुमच्या एकंदर सांगण्यावरून असं वाटतंय की साप जो आहे तो तर हातावर चावतो किंवा पायावर चालतो पाया आणि ते खास करून पावसाळ्याच्या दिवसात ज्या ठिकाणी पाणी आहे अशा ठिकाणी अडगळीच्या ठिकाणी जे आहे ते साप दिसून येतात किंवा सापडू शकतात त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची सुरक्षा म्हणजे पायात नियमित बूट किंवा काहीतरी असलेच पाहिजे बाहेर जाताना बाहेर जाताना बूट जरी चप्पल जरी असली बूट जरी नसला कारण प्रत्येकाला बूट घालणं गा, काही म्हणजे हे नाहीये हो. तर आपल्या हातामध्ये टॉर्च पाहिजे बरं म्हणजे कुठल्या अंधारातून जाताना टॉर्च असली ना तर लगेच आपल्याला ते समजून जाते की इथे साप आहे नाही असं काही आहे की दिवसापेक्षा रात्री साप जास्त निघतात विषय सापांमध्ये जर पाहिलं तर मन्याच साप जास्त रात्री निघतो दुसरेही निघतात पण मनाचं प्रमाण रात्रीच्या वेळेला निघण्यामध्ये खूप आहे अच्छा अच्छा म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट अशी की पावसाळ्याच्या दिवसामध्ये घर तुमचं चांगलं असो किंवा साधारण असो हो। खाली झोपणं टाळा कारण की साप म्हणजे मन्या साप कुठल्याही ठिकाणी येऊ शकतो बरं बरं हो। खाली शक्यतो जमिनीवर आणि केस जर तसा प्रसंग आलाच तर ज्या आपल्या घराच्या ज्या भिंती असतात ना त्या भिंतीपासून दोन दोन अडीच अडीच फूट जागा सोडून सांग मध्यभागी झोपायचं कारण जेव्हा साप आपल्या घरामध्ये येतो तर ते भिंतीच्या म्हणजे आडोशनीच तो घरामध्ये फिरत असतो अच्छा हो म्हणजे असं मधोमध काही भिंती भिंतीने भिंतीने जातो अच्छा 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 हो त्याच्यामुळे मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हो। तुम्ही सांगितल्यात त्या अतिशय महत्वाच्या आहेत oh, oh, oh. श्रोते हो या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर हे जे uh -huh. साप आहेत हे निश्चितच आपलेही मित्रच आहेत आणि त्यांना आपण बघून लगेच घाबरून न जाता सर्व मित्रांना फोन करायचा राजेश दादा आपला नंबर सांगाल एकदा uh, सगळ्यां माझा नंबर आहे एट थ्री झिरो एट सेवन डबल एट वन एट फोर त्र्याऐंशी झिरो सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी साप दिसल्यावरही घाबरून जाऊ नका दादांनी सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टी आपल्याला करता येतील या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार करा आणि त्याप्रमाणेच कृती करा साप जे आहेत ते आपलेही मित्रच आहेत राजेश दादा आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती सांगितली त्याबद्दल जळगाव आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद जळगाव आकाशवाणीचे माझ्यातर्फे मी खूप आभारी आहे की बा तुम्ही मला बोलवलोत आणि एवढी महत्वाची मा माहिती लोकांपर्यंत पोहोचली त्याचा नक्कीच लोकांना फायदा मिळेल धन्यवाद 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 मंडळी आताच आपण सर्पमित्र राजेश सोनवणे यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत आहे मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सर्पमित्र राजेश सोनवणे यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा ऐकूया ही मुलाखत मंडळी नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण सर्पमित्र राजेश सोनवणे यांच्याशी गप्पा मारणार आहोत राजेशजी आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओत धन्यवाद धन्यवाद सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी जमतं आणि बऱ्याचदा आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी साप जे आहेत ते आढळून येतात आता आपण सर्पमित्र आहातच तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की आ, नक्की म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी या दिवसांमध्ये साप जे आहेत ते आपल्याला आढळू शकतात किंवा दिसून येतात सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घराजवळ जी अडगड असते जसं की, की आपण झाडांच्या जा कुंड्या ठेवतो किंवा काही टायमाला विटा वगैरे किंवा फरशा वगैरे असतात म्हणजे ठेवलेल्या तर त्या ठिकाणी साप येऊन बसण्याची खूप शक्यता असते म्हणून सर्वप्रथम ह्या दिवसामध्ये बाहेरच्या आवारामध्ये कुठलंही काम आपण जेव्हा करू तर कुठल्याही ठिकाणी जेव्हा आपण हात टाकताना चेक करून घ्यायला पाहिजे की इथे साप तर नसणार कारण की ह्या दिवसामध्ये बाहेर पूर्ण त्यांची बीडं वगैरे बुजले जातात बिडं वगैरे बुजले गेल्यामुळे ते त्यांचा जो हे असतो ओढा असतो तो आपल्या घराकडे जास्त असतो कारण की आपल्या त्यांना कोरडी जागा लागते बरं दिवसामध्ये कारण की सर्वत्र ओलं असल्यामुळे ते कोरड्या जागेच्या शोधात आपल्या घराजवळ येतात आणि मग आल्यानंतर जेव्हा आपल्या घरात ते एंटर ते करतात तेव्हा दगड विटांमध्ये ते, ते बसून असतात आणि त्यांचा उद्देश आपल्याला काही चावणे नसतो बरोबर पण जेव्हा आपण आपल्यालाही माहिती नसते की इथे साप असतो जेव्हा आपण तिथे हात वगैरे किंवा काही कामानिमित्त तिथे हे करायचं सरकवतो तेव्हा तो असुरक्षित पोटी तो आपल्याला चावतो आता तुम्ही जसं म्हणालात की अशा अडगळीच्या ठिकाणी जे आहेत ते साप जे आहेत ते जाऊन बसू शकतात कारण त्यांना ओल काही सहन होत नाही आणि मग या कोरड्या ठिकाणी ते असू शकतात बरोबर तर आता जसं तुम्ही म्हणालात की मग या ठिकाणी आपण जेव्हा त्या वस्तू उचलायला जातो किंवा तिथे काही घ्यायचं असेल तर आपण हात टाकतो आणि एकदम साप जो आहे तो समोर येतो आता जसं साप समोर दिसला की एक सामान्य माणूस जो आहे तो अतिशय घाबरतो बरोबर बरोबर बर, तर माझा पुढचा प्रश्न हाच आहे की समोर एकदम जर साप आला तर काय करायचं सगळ्यात आधी सर्वात प्रथम म्हणजे असं आहे की साप जर दिसला तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं घाबरून जा। न जाता थोडं सुरक्षित अंतर ठेवून त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि संबंधित जो तिथला जो सर्पमित्र आहे त्याला कॉल करणे आणि सर्पमित्र येईपर्यंत त्याच्यावर सतत लक्ष ठेवणे त्याच्या मुवमेंटवर जर कुठे जरी इतरच जर गेला तो कारण काही बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला साप दिसतो आपण घाबरून जातो -पड़ त्याच्यामुळे इकडे पडापड करतो आणि तेवढ्या टायमामध्ये साप त्याची जागा बदलून टाकतो त्याच्यामुळे जो सर्पमित्र येणार आहे तर त्याला तो साप पकडण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम